गेल्या महिन्यात 11 तारखेला मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. मावळ तालुक्यातील आंबी भागात असलेल्या एका इमारतीत रवींद्र भाड्याने राहत होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र महाजनी कुटुंबियांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुलगा काश्मीर महाजनी याच्यावरही प्रचंड टीका करण्यात आली होती. त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. या सगळ्यांवर आता काश्मीरने मौन सोडलं आहे. आमच्या कुटुंबात घडलेली ही वैयक्तिक गोष्ट लोकांनी सनसनाटी बनवली. सोशल मीडियावर नको नको त्या चर्चा केल्या, असं काश्मीर म्हणाला. प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात. प्रत्येकाला परफेक्ट व्हायचं असतं, पण कोणच परफेक्ट नसतं. मी नाही आणि माझे वडीलही नव्हते. लोक म्हणाले की वडिलांना एका फ्लॅटमध्ये ठेवून बाकी कुटुंबीय ऐशो आरामात आयुष्य जगत होते. मला हे सांगायचे आहे की त्यांची इच्छा होती, त्यांनी एकटं राहण्याचा निर्णय घेतला होता. ती त्यांची निवड होती. त्यांना वेगळं राहायचं होतं. गेल्या 20 वर्षांपासून ते वेगळे राहत होते, असंही काश्मीरने स्पष्ट केलं. असं ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत काश्मीर बोलला आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा.